सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. सांगलीत पाचव्या दिवशी व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. भाजपच्या नेत्यांनी आंदोलनाचा धसका घेतला असून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. सांगली मार्केट यार्डातील 1300 व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या नोटीसा विरोधात मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी बेमुदत शेतीमाल सौदे बंद आंदोलन सुरू केलंय. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगली दौऱ्याबाबत व्यापाऱ्यांनी दिलेला इशारा नंतर भाजप नेते खडबडून जागे झालेत. गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांनी व्यापाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढू असे आश्वासन यावेळी संजय पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिले. तर मुख्यमंत्र्यांसोबत आज संजयकाका पाटील यांचे मुंबईमध्ये बैठक पार पडणार असून केंद्रीय अर्थमंत्री यांच्याशी चर्चा होऊन या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत जोपर्यंत सेवा कर रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असा पवित्रा घेत आंदोलन सुरू ठेवलं आहे. तर व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे सुमारे 40 ते 45 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. आणि ह्या पुढे जर शासन ह्याच्यात लक्ष घातलं नाही तर मात्र उपोषणाचा सुद्धा विषय करण्यात येणार आहे. आणि 23-24-25 भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय अमित भाई शहा सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर ह्या दौऱ्याच्या वेळी त्या अगोदर हा जर विषय संपला नाही तर आम्हाला मात्र त्यांच्यासमोर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, निदर्शनं करावी लागतील आणि त्यांची भेट घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. कारण शेवट हा प्रश्न सुटला पाहिजे. कारण की शेवटी हा प्रश्नाचा संपूर्ण इफेक्ट हा शेतकरी बांधवावरती जाणार आहे. व्यापारी वर्ग काय खिशानं कधी कर भरत नसतो, तो ज्याच्याकडनं वसूल करायचा त्याच्याकडनं वसूल करूनच भरणार. तर त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना इफेक्ट होणार आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानात ह्याचा फार मोठा गदारोळ उडण्याची शक्यता आहे. तर ह्या दृष्टीनं विचार करून शासनानं ताबडतोब सांगलीचे आमदार आहे, खासदार आहे, सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी हा प्रयत्न करून हा प्रश्न आजच्या सोडवावा, अन्यथा हे आंदोलन जास्त चिघळं जाईल आणि ह्याचे प्रतीक जे आपण म्हणतो त्याचा पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि शेतकरी वर्गावरती होती. त्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.